डीसी कमिश्नर त्यांच्याशी पण बोललो. आयुक्तांनी सांगितलं की तिथेही पेशंटची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीय. ठाण्यानी नवी मुंबईनी आणि मुंबईनी शाळा पहिली ते आठवीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. नववी चालू ठेवली का तर 15 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थिनींना लसीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे ते शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना लसीकरण करणं सोपं जातं, त्याकरता तो निर्णय त्यांनी तिथं घेतलेला आहे. वर्षातही गायकवाडांशी मी बोललो, शालेय मंत्री, त्यांनी सांगितलं की ह्याबद्दलचा स्थानिकांना अधिकार दिलेला आहे की तिथली परिस्थिती काय आहे ते बघून त्यांनी निर्णय घ्यावा. अशा पद्धतीनं राज्य सरकारच्या शिक्षण मंत्री महोदयांचं बोलण्यात आलं. आज इथं बैठक घेत असताना साधारण आजही आपल्या पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 74% सेकंड डोस वैक्सीन हे आपल्या नागरिकांनी घेतलेलं आहे. वास्तविक माझी तमाम पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे, आम्हाला टोकाचा कुठला तरी पाऊल उचलायला लावू नका. काही बाबतीमध्ये आज आम्ही काही महत्वाचे निर्णय घेतोय, परंतु जे 74% लोक 74% पुढची लोक 36% राहिलेली आहेत त्यांनी सेकंड डोस घेतलाच पाहिजे. कारण दोन्ही वैक्सीन जे डोस घेतले तर थोडंसं कोरोना जरी कुणाला झाला तर त्याची तीव्रता कमी राहते अशा प्रकारचा अनुभव हा आता पाहायला मिळतोय. आणि आमच्या इथल्या टास्कफोर्सच्या पण लोकांनी, म्हणजे डॉक्टर कदम आणि त्यांच्या सगळ्या टीमनी तशाच पद्धतीनं लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. त्याच्याकरता आज पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये निर्णय जिल्हा आणि दोन्ही कॉर्पोरेशन हा असा घेण्यात आलेला आहे की पहिली ते आठवीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नववी चालू राहील, ह्या शाळा ऑनलाईन चालू राहतील. ऑनलाईन त्यांचं जे काही कामकाज असेल, त्यांची काही अभ्यास असेल, तो त्या ठिकाणी चालू राहील. तशा पद्धतीनं त्यांनी शाळांनी चालू ठेवावं. पण 9वी 10वीचे विद्यार्थी आले पाहिजेत, कारण त्यांना वॅक्सिन आपल्याला द्यायचंय. आज आम्ही हा सगळा निर्णय घेत असताना आयसीएमआरचे डीजी भार्गव त्यांच्याशी पण आमचे मंत्री महोदय राजेश टोपे बोलले आणि त्यांनी पण सांगितलं की बाबा, ही जर परिस्थिती 10%च्या पुढे गेली असेल पॉझिटिव्हची तर तुम्ही तशा पद्धतीचा निर्णय घ्या. मला आज पुणेकरांना सगळ्यांना एक गोष्ट लक्षामध्ये आणून द्यायची आहे की पुणे शहरामध्ये साधारण पॉझिटिव्हचा दर काल 18% गेलेला आहे. आणि 18% ज्यावेळेस पॉझिटिव्हचा दर जातो त्यावेळेस काळजीचं आपल्याला काळजी करण्याचं निश्चितपणे तिथं प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून काळजीने अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होतोय. पुढील 30 ते 45 दिवसात रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता आहे असं कुणी सांगतंय. हे सगळ्या अशा आयक्यू बातम्या आहेत, परंतु 105 देशात ओमिक्रॉनचा आजच्या घडीला फैलाव झालेला आहे. आणि आपल्या भारतापुरतं बोलायचं झालं तर 23 राज्यांमध्ये हा फैलाव ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी ते रुग्ण आढळलेले आहेत. सध्या पुणे शहरामध्ये 3950 ऍक्टिव्ह रुग्ण आज रोजी आहेत. यापैकी 88 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत आणि 36 रुग्ण व्हेंटिलेटर्सवर आहेत. मी आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं सगळ्या नागरिकांना एक सांगू इच्छितो, आता हा पूर्वीचा कोरोना आहे का डेल्टा कोरोना आहे का ओमिक्रॉनचा हा विषाणू आहे ह्याच्यामध्ये आता फार चर्चा करण्याची गरज नाही. सुरुवातीच्या काळामध्ये ओमिक्रॉन आपल्या भारतामध्ये आलेला नव्हता, म्हणून त्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि सगळी ही यंत्रणा फार बारकाईनं जागृतपणे ते बघत होती. पण ज्या प्रकारे आता संख्या पाहायला मिळते, आता हे ओमिक्रॉन जवळपास आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेला आहे, त्याच्यावर तो फक्त कोरोना झालाय का आणि मग त्याच्यावर जी ट्रीटमेंट डॉक्टर लोक देतील ती ट्रीटमेंट त्या ठिकाणी घ्यायची आहे. पण पुणे शहरामध्ये आज 6819 लोकांची टेस्ट केली आहे, त्यापैकी 1104 रुग्ण हे कोरोनाबाधित आपल्याला लक्षामध्ये आले आणि त्याच्यामुळे तो
18% पर्यंत पॉझिटिव्हचा दर पाहायला मिळालाय आणि हा एकदम आकस्मिक म्हणजे सगळे जे सांगत होते किंवा आज पण प्रेझेंटेशन मध्ये आमचे विभागीय आयुक्त सौरभ रावांनी ते दाखवलं की वेगवेगळ्या देशांमध्ये मग इंग्लंड असेल त्याच्यानंतर जर्मनी असेल अमेरिका असेल किंवा फ्रान्स असेल ह्या सगळ्या देशांमध्ये एकदम असा ओमिक्रॉनचा त्याचा पॉझिटिव्हचा दर वाढलेला आहे नंतर तो कमी आलाय परंतु वाढलेला आहे. पाठीमागच्या काळामध्ये जो काही कोरोना आला नंतर डेल्टा आला त्याच्यामध्ये तशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही. दर 3 दिवसांनी रुग्णांचा नंबर डबल त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून आपण 30 जानेवारी 2022 पर्यंत पहिली ते 8वीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय ऑफलाईन. ऑनलाईन त्या चालू राहतील. 15 ते 18 वयोगटातील 21,000 मुलांचं 4% लसीकरण काल 3 जानेवारीचा पहिला दिवस होता त्यावेळेस आपण ते पूर्णत्वाला नेलेलं आहे आणि एक गोष्ट चांगली आहे पालक पण आणि विद्यार्थी पण चांगला प्रतिसाद देत आहेत या त्यांच्या 15 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थिनींना व्हॅक्सिन करून घेण्याच्या करता आणि ते फार मोठ्या प्रमाणावर आपण हा कार्यक्रम राबवून लवकरात लवकर इथं 100% सगळ्यांचं व्हॅक्सिन पहिला डोस करणार आणि ठराविक दिवस झाल्यानंतर त्यांचा दुसरा डोस पण करणार. वेगवेगळ्या मास्कच्या बाबतीमध्ये पत्रकार मित्रांनी पण ह्याची नोंद घ्यावी आणि सगळ्यात जनतेने नागरिकांनी पण नोंद घ्यावी. वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क हे किंवा 2 ply लेअरचे सर्जिकल मास्क वापरण्याच्या ऐवजी 3 ply आणि लेअर सर्जिकल डबल मास्क किंवा N95 मास्क हे प्रत्येकाने वापरलं पाहिजे. डॉक्टरांचं मत असं आहे की ते 2 ply मास्कचा एवढा उपयोग होत नाही आणि काही काही तर वेगवेगळ्या डिझाईनचा वापरतात त्याचा तर काहीच उपयोग होत नाही असं स्पष्टपणे सगळ्यांनी लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. नुसतं म्हणायला मास्क कसंही वापरून चालणार नाही. ते 3 ply लेअर सर्जिकल डबल मास्क किंवा N95 अशाच पद्धतीचं ते वापरलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये एकंदरीतच ट्रीटमेंट प्रोटोकॉल केंद्र सरकार आपल्याला कळवणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आमचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे हे VC वर केंद्राच्या संपर्कात असतात. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या संपर्कामध्ये असतात. त्याच्यातल्या काही अडीअडचणी येतात ते त्यांनी त्यांच्या कानावर घातल्या परंतु ट्रीटमेंट प्रोटोकॉल केंद्र सरकारने लवकर कळवावा जेणेकरून देशातल्या सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल आणि आपल्या राज्यातल्या पण सगळ्या यंत्रणेला त्या गोष्टीचा उपयोग होईल. उद्याच्याला सकाळी 9 वाजता माझ्या चेंबरला मी स्वतः नंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे चीफ सेक्रेटरी ACS सार्वजनिक आरोग्य नंतर आयुक्त सार्वजनिक आरोग्य नंतर फायनान्स सेक्रेटरी अशी एक बैठक लावलेली आहे कारण आजच्या चर्चेमध्ये काही गोष्टी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आयुक्त किंवा टास्क फोर्सचे काही आमचे सहकारी डॉक्टर्स या सगळ्यांनी ही लक्षात आणून दिली. सेकंड वेव्हच्या वेळेस काही ऑर्डर्स निघालेल्या होत्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता जिल्ह्यातल्या यंत्रणेला सोपं जात होतं तर त्याच्याबद्दल एकच ऑर्डर जर निघाली तर फार बरं होईल असं लक्षात आणून दिलं. म्हणून उद्याच आम्ही बसतोय आणि उद्या चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी ते बाबा हे आपण केलं गेलं पाहिजे. मला आजपर्यंतचा अनुभव आहे मुख्यमंत्री राज्याच्या जनतेच्या हिताची जी गोष्ट असेल त्याला ताबडतोब ते पण होकार देतात आणि मग आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांचा होकार आल्यानंतर तशा प्रकारच्या ऑर्डर्स उद्याच्याला संपूर्ण राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी दिल्या जातील आणि मग त्याच्यात वेगवेगळे अनेक प्रश्न इथं उपस्थित झाले त्या सगळ्या प्रश्नांची नोंद आमच्या सार्वजनिक आरोग्य मंत्री महोदयांनी पण स्वतः घेतलेली आहे आणि विभागीय आयुक्तांना आणि आयुक्तांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही पण तुमची नोट द्या आणि त्या पद्धतीनं उद्याच्यालाच हे जे काही नवं संकट विशेषतः आता आपल्या मुंबई आणि पुण्याच्या परिसरावर सध्या आलेलं आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ नये त्याच्या आतच जी काळजी घेतली गेली पाहिजे जी खबरदारी घेतली गेली पाहिजे ते घेण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार